शालेय शिक्षण विभागानं पंधरा जून रोजी काढलेल्या परिपत्रकाची सर्व शिक्षकांनी अंमलबजावणी करावी आणि शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यामुळं प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळेत नियमित उपस्थित राहावं असा निर्णय शैक्षणिक व्यासपीठ आणि मुख्याध्यापक संघाच्या बैठकीत घेण्यात आला मुख्याध्यापक संघ आणि शैक्षणिक व्यासपीठाची बैठक कोल्हापुरातील मुख्याध्यापक संघाच्या कार्यालयात पार पडली या बैठकीत यावर्षीच्या शैक्षणिक वर्षाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली पंधरा जून रोजी प्रसारित करण्यात आलेल्या शैक्षणिक परिपत्रकाबाबत शिक्षण क्षेत्रात संभ्रमावस्था आहे याबाबत या बैठकीत या चर्चा करण्यात आली आवश्यक त्या सर्व परवानग्या घेऊनच संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांनी शाळा सुरू करावी शाळेचं काटेकोरपणे निर्जंतुकीकरण करावं त्यासाठी शासकीय स्तरावर पाठपुरावा करावा शिक्षकांनी सुट्टीच्या कालावधीतही जादा वेळ देऊन पाठ्यपुस्तक वितरणासह अभ्यासक्रम पूर्ण करावा पंधरा जूनच्या परिपत्रकाची शिक्षकांनी अंमलबजावणी करावी असा निर्णय बैठकीत घेण्यात आला सभाध्यक्ष एस डी लाड चेअरमन सुरेश संगपाळ दत्ता पाटील प्राध्यापक जयंत आसगावकर दादासाहेब लाड भरत रसाळे सुधाकर निर्मळे खंडेराव जगदाळे यांच्यासह शिक्षक मुख्याध्यापक उपस्थित होते